दिला, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिला। एखादा आमदार कसा असावा असं जर मला कोणी उदाहरण विचारलं तर मी सांगेन सचिन कल्याण शेट्टी सारखा असावा। जनतेच्या प्रश्नांची मोठी काम केली तर मोलाची कोटी, साथ खंबीर हाय जनतेची, श्री मल्लिकार्जुन आशीष देती, स्वामी समर्थ आहेत पाठी, श्री स्वामी समर्थ आहेत पाठी, अक्कलकोटच्या विकासासाठी, अक्कलकोटच्या विकासासाठी, सचिन दादा कल्याण शेट्टी, कमळ प्रगतीचे फुल विण्यासाठी, सचिन दादा कल्याण शेट्टी, हात देवेंद्रजींचा पाठी, साथ खंबीर हाय जनतेची, पुन्हा निवडूया सारेच म्हणती, सचिन दादा कल्याण शेट्टी, भाजपा 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 एकच नारा होती, सर्वांच्या एकच नारा होती, अक्कलकोटच्या विकासासाठी सचिन दादा कल्याण शेट्टी, पुन्हा निवडूया सारेच म्हणती, सचिन दादा कल्याण शेट्टी। हो आणले उजनी मधून पाहणी, कुरनूर धरणामध्ये दादानी, बस स्थानक बांधले मोठे, जोडले शहराला नव्या रस्त्यांनी, अक्कलकोट स्टेशन दुधनी, उड्डाण पूल मंजूर केला दादानी, अवघ्या मतदार संघाचा हो केला काया पालट दादानी, हो केला काया पालट दादानी, अक्कलकोटच्या विकासासाठी सचिन दादा कल्याण शेट्टी, पुन्हा निवडूया सारेच म्हणती, सचिन दादा कल्याण शेट्टी। आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, 75 वर्ष एक महाराष्ट्राचा शेवटचा तालुका म्हणून स्वातंत्र्यानंतर वंचित राहिलेला ह्या विधानसभेला ज्यांनी भरभरवून दिलं, ज्यांनी पाणी दिलं, वीज दिलं, शेतकऱ्यांना सन्मान दिलं, स्वामी समर्थांच्या दिग्दर्शकांना आराखडा मंजूर करून लाखो भाविकांची सेवा केली, असे महाराष्ट्राचा आपल्या सगळ्यांचा लाडका नेता आदरणीय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या स्वामींच्या पुण्यभूमीत या अक्कलकोटचा सेवक म्हणून स्वागत करतो। मंचावर उपस्थित माजी खासदार आदरणीय डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, मंचावर उपस्थित माजी मंत्री दक्षिण सोलापूरचे आमदार आदरणीय माझे मार्गदर्शक सुभाष बापू, विधानसभेतील माझे सहकारी आदरणीय समाधान दादा, माझे सहकारी आदरणीय रामभाऊजी सातपुते, मंचावर उपस्थित शिवानंद पाटील साहेब, आमचे तालुका अध्यक्ष साहेब, शहर अध्यक्ष साहेब, अकोट शहरातील नगरपालिकेतले सगळे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, अक्कलकोट विधानसभेतील तमाम माता भगिनी, सगळे वडीलधारी आणि सगळे आलेले युवक सहकारी माझे, त्यांच्यावर उपस्थित आमचे विपक्ष महाराज असतील, राष्ट्रवादीचे सहकारी आमचे सदस्य
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष त्यांचे विष्णुकांना आपल्याचे माझे सहकारी मित्र अविनाश दादा मणिखंबे मंचावरील सगळे मान्यवर मी खरं तर साहेब 8 महिने 20 दिवसापूर्वी याच मंचावरून या अक्कलकोटच्यासाठी काही मागण्या मागितली होती साहेब. आखी मी मागणी करताना मला वाटलं माझे एक सहकारी तिथे शिवसेनेचे स्वामी म्हणून मंचावर दिसत नाही तिथे कडे ते सांगत होते की कधी शिवशंकर स्वामी काँग्रेस राष्ट्रवादीतून थोडं पुढे वगैरे करत होता कधीही आपल्या नेत्यांना मागत असताना भरभरून मारायचं नाही. 10 मागितले की 4 मिळत असत ही राजकारणातली परंपरा. पण साहेब मी जे जे मागितलं मला माहित नव्हतं मिळेल का नाही. पण या अक्कलकोटा आल्यावर या अक्कलकोटचा लोकप्रतिनिधी इथला लोकसेवक म्हणून मी तुम्हाला ज्याच्या मागण्या मान्य केले मान मागणी केले 75 वर्ष झाले स्वातंत्र्य म्हणून आमच्या गावाला आमच्या अक्कलकोट विधानसभेला पाणी नव्हतं. पाण्यासाठी प्रत्येक निवडणूक नेते मंडळ येणार आमच्या मतदारसंघात मुख्यमंत्री होऊन गेले या जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री होऊन गेले आमच्या मतदारसंघातून मंत्री होऊन गेले आमचा पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला नाही. तुम्ही मुख्यमंत्री झाला सुकुमार दिला आता भरभरून पैसे दिला एकरूप योजना जवळपास म्हणजे पूर्णत्वास आणली 17,500 हेक्टर म्हणजे जवळपास 43,000-45,000 हेक्टर ओलिताखाली आणायचं काम माननीय देवेंद्रजी तुम्ही केला. देगाव एक्सप्रेस माझ्या आणि बापूंच्या दोघांच्या मतदारसंघातून जातो कित्येक वर्ष देगाव एक्सप्रेस त्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती नव्हतं. आमच्या तरवळ जिल्हा परिषदात जरूर जिल्हा परिषदातील गावं येतात बापूंच्या मतदारसंघातील गावं येतात. पण पाणी हे मुगजळ ठरलं होतं कधीच आम्हाला पाणी दिसत नव्हतं. साहेब आजपर्यंत निविदाचा अभ्यास केला मी एकमुखसाठी देगावसाठी कितीचे निविदा दिले कितीचे पैसे दिले आजपर्यंत 30 कोटी 40 कोटी ही सर्वाधिक टेंडर होती. साहेब माझ्या मागणीला मान्यता दिली आपण 350 कोटीची निविदा दिले आज आपण पाईप पूजन केलं आजपासून काम सुरू होत आहे. साहेब आमचा तडवळ आणि जिल्हा परिषद दक्षिणमधले आमचे काही गावं ह्या उजनीच्या पाण्याने संपन्न होणार आहे. शेतकऱ्यांचं जे मागच्या 3 दशकापासून जे स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण व्हायला आलंय. साहेब तुमच्या रूपाने आज भगीरथ आमच्या अक्कलकोटला आलंय. तुम्ही येताना पाणी घेऊन आलात पण भगीरथांच्या रूपाने तुम्ही आज अक्कलकोटमध्ये आला आमच्या शेतकऱ्यांना समृद्ध केला. या अक्कलकोट विधानसभेच्या वतीने किती आवाज म्हणतो कमी साहेब आमच्या वंचित तालुका शेवटचा तालुका महाराष्ट्राचा टॅलेंट म्हणून कायम दुर्लक्षित राहिलेला आमचा तालुका साहेब आपण पूर्ण केला. रस्त्याची परिस्थिती साहेब आमच्या जेव्हा मुख्यमंत्री इथले होते मंत्री इथले होते आमच्या तालुक्याचे रस्ते त्यावेळेच्या आपली शासकीय आकडेवारी 150 किलोमीटरची होती. आणि साहेब या 2.5 वर्षात जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तुम्ही त्या 2.5 वर्षात सगळ्या योजनेतून मिळून 520 किलोमीटरचे रस्ते या अक्कलकोट विधानसभेत तुमच्या निमित्ताने झाले साहेब. आमचा तरवळ मतदारसंघ असेल आमच्या दक्षिण भागातील गावं असतील खूप खराब रस्ते होते आज जर बघितला साहेब लहान मुलांचं शिक्षण असेल आया बहिणींचा दवाखाना असेल प्रत्येक गोष्टीसाठी आज सुविधा निर्माण साहेब. परवाच एका महाभावाने आमचा आराध्य दैवत स्वामी समर्थांबद्दल अभद्र टिप्पणी केली मंचावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंचावर होते आणि स्वामी समर्थांबद्दल अनुद्वार केला. राष्ट्रवादीचे नेत्यांनी तसे कोणाचे व्यक्ती व्यक्त केले नाही दिलगिरी व्यक्त केली नाही प्रभू रामचंद्रांबद्दल अभद्र टिप्पणी केले. पण साहेब तुम्ही या स्वामी समर्थांच्या दावीला 350 कोटीचा आराखडा मंजूर केला 75 कोटीचा आता पाईपलाईनचं आज भूमिपूजन केला रस्ते 100 कोटी भूमिगत घटक केला त्याचंही भूमिपूजन आज केला. कुठं स्वामी समर्थांना टीका करणारे आणि कुठे स्वामी समर्थांचे सेवक भरभरून दिला साहेब जास्त बोलत नाही आज लाडकी तालुक्यात काम करत असताना 100 कोटीचा उपजिल्हा रुग्णालय असो न्यायालय 7 कोटी रुपये असो पोलीस स्टेशन 10 कोटी रुपये असो ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर जे कित्येक दशक जीर्णोद्धार करायचं राहून गेलं होतं कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे जे शासनाच्या निधीतून जे दगडी बांधकामातून आणि मंदिराच्या जागेवर शासन बांधून देत आहे. साहेब या अक्कलकोट विधानसभेतून जनतेत
आपला विशेष आभार मानतो. उड्डाणपूर्वक निवडून गेले, योजनेचे कडक अर्थ उड्डाणपूर चालू आहे. माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून भरपूर निधी आपण दिला. आमचं पर्यटन केंद्र म्हणतो किंवा बावीस कोटीचं साहेब असंख्य मी यादी वाचायला लागलो, पण मला आपल्या कार्यालयातून 7 मिनिटाचा वेळ मिळाला. मी यादी वाचायला गेलो तर पहिले 15 मिनिटं माझ्या कामाची यादी वाचायला जातील. मी यादी नाही वाचणार साहेब. तुम्ही 2019 माझी उमेदवारी डिक्लेअर केला आणि अकोटचे लोक बक्षीचे लोक तुम्हाला निवेदन द्यायला आले होते आणि त्या दिवशी तुम्ही सांगितलं होता सचिनला निवडून आणा, पाणी देतो आणि जलभूषणालाही देतो. दुर्दैवाने पहिले आठवड गेले पण त्याला जलस्वतंत्र पूर्ण केले. तुम्ही म्हणणार पाणी देतो आणि पाणी पूजनाला येतो एवढा काही काही एवढा महाराष्ट्राचा व्याप असताना आपण इथं आला. माझ्या अकलपूरच्या जनतेला आज पाणी द्यायचं काम आणि पूजन करायचं काम करा. मी खूप खूप आभार मानतो. शेवटचं दोनच सांगतो हे सगळं करत असताना माझ्या शेतकऱ्यांना विसरला नाही साहेब. 1 रुपयाचा पीक विमा कमी झाला तुम्ही ज्यावेळेस समाजात सांगत होता मला प्रश्नचिन्ह पडला होता. 1 रुपये पीक विमा कमी शक्य आहे का साहेब? माझ्या तालुक्यात 63,000 शेतकऱ्यांनी पीक विमा 1 रुपयाचा भरला. 63,000 शेतकऱ्यांनी 1 रुपये 63,000 भरला आणि माझ्या विधानसभेला पैसे आले 50 कोटी रुपये. साहेब तुमचे सदस्य आभार. 63,000 रुपये देऊन 50 कोटी रुपये तुम्ही आमच्या विधानसभेत दिला हे ह्याच्या पूर्वी अगोदर कधीही झालं नव्हतं. एवढे कामाचे साहेब नेता असा असायला पाहिजे. कामाची यादी वाचत नाही थकला पाहिजे. त्याच्या पूर्वीचे दिवस आपला मंत्री होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, कधी कुठे एवढी कामं नाही केले. दुर्दैवानं सांगावं असं वाटतं. आमच्या राज्यात आमच्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री होते साहेब ज्यावेळी 100 कोटी रुपये आम्हाला पैसे होते आमच्या वाट्याला 50 लाख रुपये दिले. आमची चेष्टा केली पण तुम्ही आम्हाला भरभरून दिला. जास्त काही नाही बोलत. शेवटचं एका नागपूरच्या नेत्याने सांगितलं आम्ही सत्तेवर आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू. आम्हाला खात्री आहे हा दुसऱ्या नागपूरला खूप मजबूत नेतो आहे. आमचा लाडका नेतो तेव्हा काही झालं आमच्या मनाची लाडकी बहीण तुमच्या बहिणी असे कितीतरी भाषण केले तर आमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याची खात्री आहे साहेब. मी जास्त न बोलता पुन्हा एकदा या स्वामींच्या पुढे म्हणजे तुमचं स्वागत करतो आणि मी आपले आभार मानताना अजून एक चित्ती आली गडबडीत राहून गेलो त्यावर माझ्याकडे आले साहेब रात्री. माझ्या इथे शेतकरी आले होते बिलं घेऊन दादा आमचे वीज बिल शून्य म्हणून आले म्हणून सांगत होते साहेब. एवढ्या शेतकऱ्यांकडून जे वीज बिल माफ केलं, पाणी केलं, पीक विमा 1 रुपया दिलं, अतिवृष्टीचे पैसे दिले, कापूस अनुदान दिले, सोयाबीन अनुदान दिले साहेब किती आभार मानव तेवढं कमी आहे. आपलं स्वामींच्या नवीन आपल्याला कायम लक्षात ठेवेल. अक्कलकोटचा इतिहास जेव्हा जेव्हा येईल देवेंद्र भाऊ आपण ज्या अक्कलकोटच्या विकासासाठी जे योगदान दिलं जे मदत केलं ती अक्कलकोटची जनता कायम मरणार ठेवतो. मला अभिवाचन देऊ माझ्या 2 शब्दांमध्ये धन्यवाद. जय हिंद. शिवानंदजी पाटील
राजकुमार जी जिंगाड़े, अभिलाष जी महागांवकर, बलिनाथ स्वामी, वसमली महाराज, मोतीराम जी राठौड़, राजकुमार पाटिल जी, संजय देशमुख जी, अविनाश मणिखांबे, प्रवीण शाह, शिवशरण सोसन, यशवंत उंगाड़े, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विविध विकासांच्या कामाचं भूमिपूजन आपण करतो आणि कामाची यादी इतकी मोठी आहे की ती यादी जर मी वाचली तर माझं भाषणाचा अर्धा वेळ या यादीला लागेल. पण मला एका गोष्टीचं समाधान आणि आनंद आहे, सचिन दादा कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी मी आलो होतो. दादांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्या मागण्या मी आश्वासन दिलं होतं की आम्ही पूर्ण करू आणि सचिन दादांनी त्याचा पाठपुरावा करून त्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या. म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण आज खरं म्हणजे सातत्याने उल्लेख केला जातो अक्कलकोट तालुका राज्यातला शेवटचा तालुका, शेवटचा म्हणून त्याला शेवटचाच ठेवायचा, पाणी पण शेवटीच द्यायचं, विकास पण शेवटीच द्यायचा. आम्ही भूमिका बदलली, आम्ही सांगितलं अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका नाही, हा महाराष्ट्राचा पहिला तालुका आहे आणि सिंहगड महाराष्ट्रातली अक्कलकोट पासून होते. आणि म्हणून या ठिकाणी पाणी पण देऊ आणि विकास पण देऊ. खरं म्हणजे लोक अनेक वेळा सचिन दादाने देण्यात काढायचे, अरे आम्ही खूप वर्ष ऐकलं उजुनीचं पाणी देणार, उजुनीचं पाणी देणार, इकडनं पाणी येणार, तिकडनं पाणी येणार. निवडणुका आल्या की केवळ आश्वासन असतात की कामं होत नाही, पण सचिन दादाच्या नेतृत्वाला ते काम या ठिकाणी झालं देखील, त्याला पैसे लाभले देखील, त्याचं भूमिपूजनही झालं, जलपूजनही या ठिकाणी आपण करतो. आज आपण पाहतोय कर्नूल धरणापासून 16 किलोमीटरची जलवाहिनी असेल, दुधनी शहर पाणी पुरवठा योजना 47 कोटीची असेल, त्याच्यामध्ये 2 MMBचे जलपंप आहेत, 22 किलोमीटरला जलवाहिनी आहे, 75 KVPचे सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी आहे. त्यासोबत अक्कलकोट शहरातले 102 कोटी रुपयांच्या रस्त्यांचं देखील आपण काम या ठिकाणी करतो, 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करतो, विविध रस्त्यांची कामं अक्कलकोट पासून तर या ठिकाणी दौंड पर्यंतच्या रस्त्याचं काम आपण करतोय. अमृत 2 म्हणून पाणी पुरवठा योजनेकरता 72 कोटी रुपये देतोय आणि या ठिकाणी देगाव एक्सप्रेस येणार, ज्याच्यामुळे अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर दोन्ही ठिकाणच्या गावाचं चित्र आणि चेहरा बदलणार आहे. त्या देगाव एक्सप्रेस कॅनलला देखील 350 कोटी रुपये आपण दिले आणि त्याचाही कामाची सुरुवात आज या ठिकाणी होते. शहराकरता 137 कोटी रुपयाची भूमिगत गटारीची योजना आहे. उत्तर आणि दक्षिणचे पोलीस स्टेशन्स आहेत, दुय्यम निबंधक कार्यालय आहे आणि ज्याचा मी उल्लेख केला की 22 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 240 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी 51 गावांकरता पाणी येत आहे आणि या ठिकाणी अक्कलकोट, दुधनी, मेंदरगी या तीनही नगरपालिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे आपण सोडवतो. एकरूप योजना 27 वर्ष योजना बंद पडली होती. लोक म्हणायचे एकरूप योजना कधी होऊ शकत नाही, ही होण्याचं काही कारणच नाही. मला आज आनंद सांगताना आनंद वाटतो की सचिन दादांच्या मेहनतीने आम्ही 412 कोटी रुपये या योजनेला सुप्रभाच्या माध्यमातून दिले. त्यामुळेच
नागनाथ मंदिर गोरामळ्याचं ब्रह्मनाथ मंदिर मंदिरातलं वीरशैव शिवाचार्य श्री गुरु संस्थान हिरेमठ नागरसोन येथील बमलिंगेश्वर मठ किणी येथील वीरभद्रेश्वर मंदिर किणी येथील मल्लिकार्जुन मठ आणि याचं काम सुरू करण्याकरता भूमी पूजनाकरता मी स्वतः आलो होतो। रामदैवत मल्लिकार्जुनाच्या मंदिराचा देखील आपण जीर्णोद्धार करतोय। मला सचिन दादांना एवढंच विचारायचं आहे सगळं पहिल्याच पाच वर्षात करून टाका तर पुढे काय राहणार आहे त्याने पुढच्या करतोय काही शंभर ठेवा। आता मी यादी वाचायला बंद करणार आहे पण अजून दोन मोठ्या मोठ्या याद्या माझ्याकडे आहेत त्या आता दादा तुम्हीच वाचून टाका मी काही त्या याद्या वाचत नाही। मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे, आपलं सरकार विकास करणारं सरकार आहे आणि केलेली एक एक योजना पूर्ण करणारं आपलं सरकार आहे। आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही मोफत वीज देणार। लोक म्हणाले की मागच्या काळामध्ये अशा प्रकारचे अनाउन्समेंट सुशील कुमार शिंदेनी केली होती पण नंतर विलासराव आले आणि त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे कोणालाही अशी माफी मिळणार नाही। आठवतो 2004 साली आपलं असं नाही आहे अनाउन्स मध्ये काम आहे आम्ही घोषणा केली आणि तुम्हाला तुमचे पैसे भरण्याची पावती 0000 म्हणजे आता पावती कशी आली आहे तुमच्याकडनं घेणं 18,000 रुपये सरकारने तुमचं बिल भरलं 18,000 रुपये तुमच्याकडनं घेणं 0000 पुढच्या 5 वर्षाकरता आता तुमच्याकडनं तिकीटचं बिल हे घेतलं जाणार नाही। ही व्यवस्था त्याच्याही पलीकडे काय करतोय आपण आता आपण 100 कृषी वाहिनीची कामं चालू केली 12,000 मेगावॅटची कामं सुरू झाली आहेत। पुढच्या 15 महिन्यानंतर 15 ते 18 महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवस 12 तास अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत 365 दिवस आणि यासोबत आपण आता 100 कृषी पंपाची योजना आहे। 7.5 HP चा पंप तुम्हाला पाहिजे असेल काहीच करायचं कारण नाही मागे त्याला कृषी पंप ही योजना आहे। एकूण त्याचा जो खर्च आहे त्याच्या फक्त 10% पैसे शेतकऱ्यांनी भरायचे 90% पैसे राज्य सरकार भरून तुमच्याकडे तो पंप लावून देईल। पुढचे 25 वर्ष विजेचा 1 रुपयाचा खर्च देखील तुम्हाला येणार नाही आणि जर तुम्ही वापरल्यापेक्षा जास्त वीज तुम्ही तयार केली तर ती वीज आम्ही खरेदी देखील करू आणि त्याचे पैसे तुम्हाला वेगळे देऊ आणि एवढंच नाही तर हा जो पंप आहे 5 वर्षापर्यंत याची सगळी गॅरंटी आमची आहे। याचा इन्शुरन्स आम्ही केला पंप चोरीला गेला पैसे आम्ही भरू तुटफूट झाली पैसे आम्ही भरू त्यामुळे शेतकऱ्याने हा पंप लावायचा आणि 25 वर्ष विजेचं बिल काय असतं हे विसरून जायचं अशा प्रकारची योजना आता आपल्या सरकारने या ठिकाणी आणली आहे। शेतकऱ्यांकरता काम करणार आपलं सरकार आहे। आज आपण 1 रुपया पीक विमा दिला 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे। आपल्याला माहिती आहे किसान सन्मान योजनेसोबत आपण नमो किसान सन्मान योजना चालू केली 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी घेत राहतो। एकीकडे शेतकऱ्यांकरता केलेल्या विविध योजना आहेत आणि दुसरीकडे आमच्या सगळ्या नात्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला भारत हा विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत या महिलांना आपल्याला आर्थिक केंद्रस्थानी आणि सामाजिक केंद्रस्थानी आणावं लागेल तरच भारत पुढे जाईल। आणि मग मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ असं तर लखपती दीदी पर्यंतच्या योजना मला सांगताना आनंद वाटतो। परवा आम्ही जळगावला लखपती दीदी संमेलन घेतलं, त्याच्यामध्ये 11 लाख महाराष्ट्रातल्या महिला अशा होत्या की ज्यांनी मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला 1 लाखाच्या वर त्या पैसा कमावता, कोणी 2 लाख कमावतो, कोणी 4 लाख कमावतो, कोणी 8 लाख कमावतो। एक महिला मी तिच्याशी बोललो, ती म्हणाली भाऊ 2-3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी घरगुती महिला होती, मोदीजींच्या 2-3 महिन्यांचा फायदा घेऊन बचत गट तयार करून मी त्या ठिकाणी काम सुरू केलं। आता वर्षाला मी 12 लाख रुपये कमावते आणि जवळपास 25 महिलांना मी काम देते, मी काम मागणारी होती आता काम देणारी झाली। अशा प्रकारे 11 लाख केले आहेत, पुढच्या काळामध्ये 25 लाख करायचे आहे आणि मग हळूहळू आमच्या इथे असलेल्या सगळ्या मागच्या महिलांना माझ्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी करायचं आहे। 1 करोड लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला माहितीये आपण एक लाडकीसारखी योजना आणली, या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती सातव्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये। असे 1 लाख रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या घराला देण्याचा निर्णय आपण केला आणि अनेक घरांमध्ये गेले 1 वर्ष हे पैसे देणं आपण सुरू केलेलं आहे। एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींकरता आम्ही एसटीच्या प्रवासामध्ये 50% सवलत दिली। आता महिलांना 50% तिकीट लागतो। ज्यावेळी हा निर्णय घेतला एसटी विभागाचे लोक सगळे आमच्याकडे आले आणि येऊन त्या ठिकाणी म्हणाले साहेब अशा प्रकारचा निर्णय करू नका, आमची एसटी डबकायला येईल। आम्ही सगळं निर्णय घ्यावा लागेल। 1 महिन्यापूर्वी ते सगळे लोक आले म्हणाले साहेब त्या उत्तम निर्णय झाला। आम्ही म्हणाले तुम्ही तर म्हणत होता, म्हणाला नाही इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की आमची तोट्यात असलेली एसटी आता फायद्यामध्ये आली, ही ताकद आमच्या माता बहिणीची आहे। आता तर परिस्थिती अशी आहे आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर पान तंबाखू करता काय काय व्यसन करता, तिकीटे दुप्पट लागतं, खिशातले पैसे खर्च करून येता, आधी गेलो अर्ध्या तिकिटात जाऊन पैसे वापस घेऊन येतो, त्यामुळे आता तुम्ही घरी बसा आता आम्ही जातो। अशा प्रकारे आमच्या बहिणींनी सगळं सुरू केलं आहे, बरोबर आहे ना बहिणींनो? आणि या सोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपल्या बहिणींना 1500 रुपये बहिणा देणार आपण सुरू केलं। मी बघत होतो एक तर या मतदारसंघामध्ये 94,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे चालले आहेत, 94,000 बहिणींच्या खात्यात हे पैसे चालले आहेत। आणि बहिणींनो आम्हाला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये भाऊबीज आहे, पण त्यावेळी आचारसंहिता असेल म्हणून आम्ही ऍडव्हान्समध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला देऊन टाकतो आहोत, त्यामुळे नोव्हेंबरची भाऊबीज ही ऑक्टोबर मध्येच तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। पण सचिन दादा म्हणाले तेही खरं, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत पण काही तुमचे सावत भाऊ देखील फिरतायत, ही योजना बंद झाली पाहिजे असा प्रयत्न करतायत। काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वरपल्लीवार हे नागपूरच्या उच्च न्यायालयात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी केस टाकली की लाडकी बहीण योजना, एक लाडकी योजना, अर्ध्या तिकिटाची योजना या सगळ्या योजनांमध्ये पैशाचा चुराडा आहे, या योजना बंद केल्या पाहिजेत अशा प्रकारची केस त्यांनी टाकली। पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ जोपर्यंत मुंबईत बसले आहेत तोपर्यंत या योजना आम्ही बंद होऊ देणार। आज खरं म्हणजे आपल्या मुलींनाही उच्च शिक्षणाकरता मोफत ही सोय उपलब्ध
दिली आता कुठल्याही मुलीला घरी पैसे नाही म्हणून त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेता येणार नाही अशी परिस्थिती असणार नाही. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे घरामध्ये दोन मुलं असले काही बाप सांगायचे मुलाला शिकू द्या तुला शिकवायला पैसे नाही आहे. पण आता आम्ही सांगितलं की पोलच्याकडे पैसे नसतील तर पोलीचे मामा मुंबईमध्ये बसले आहेत हे पोलीचे पैसे पाठवतील तर पोली शिकवलंच पाहिजे. आणि आज आपण लाखो रुपयाची फी ही त्या ठिकाणी करतो आहे. मी खरं म्हणजे लहानचं बोलणं आहे पुढच्या कार्यक्रमाला सोलापूरला जायचं आहे पण एवढंच सांगतो सचिन कल्याण शेट्टी नावाचा जो हिरा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिला आहे एखादा आमदार कसा असावा असं जर मला कोणी उदाहरण विचारलं तर मी सांगेन सचिन कल्याण शेट्टी सारखा असावा. उत्तम आमदार तुम्ही दिल्यामुळेच ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत आणि भविष्यातही तुमच्या कल्याणाकरता तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.